गुड आफ्टरनून स्टूडेंट्स, आज अपन या ठिकाणी बीए तृतीय वर्ष गृहविज्ञान विषयाचा पेपर नंबर 6 वस्त्रशास्त्र या पेपर अंतर्गत अपन जे युनिट सुरू केलेला आहे ज्याचे टाइटल आहे वस्त्र रंगाई आणि वस्त्र छपाई। तर या अंतर्गत अपन रंगांच्या संदर्भातली माहिती कालच्या तासिकेपासून घेत आहोत। तर वस्त्र रंगाई मध्ये जे रंग वापरले जातात किंवा ज्या रंगांचा वापर त्याच्यासाठी केला जातो क्लॉथ पेंट क्लॉथच्या डाईंगसाठी किंवा रंग वस्त्राला रंगवण्यासाठी, तर त्याचे वर्गीकरण जे आहे ते आपण काल बघत होतो, ज्याच्यामध्ये रंगाचं वर्गीकरण नैसर्गिक रंग आणि कृत्रिम रंग या दोन मुख्य प्रकारांमध्ये रंगाचं वर्गीकरण जे आहे ते केलं जातं। याच्यामध्ये नैसर्गिक प्रकार जे आहेत त्याच्यामध्ये वनस्पतीज, प्राणीज आणि खनिज याबद्दलची माहिती आपण मागच्या तासिकेमध्ये घेतलेली आहे। त्याच्यासोबतच आपण कृत्रिम रंग जे आहेत आर्टिफिशियल डायज जे आहेत ते सुद्धा आपण मागच्या तासिकेपासून सुरुवात केलेली आहे। सुरुवातीचे दोन रंग जे आहेत ते आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलेले आहेत, ज्याच्यामध्ये पहिला आहे अम्लीय रंग आणि दुसरा आहे प्रत्यक्ष रंग। अम्लीय रंग आणि प्रत्यक्ष रंग हे दोन रंग जे आहेत ते आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलेले आहेत। त्याच्या पुढच्या रंगांविषयीची माहिती आपण आत्ताच्या तासिकेमध्ये घेणार आहोत। याच्यानंतरचा पुढचा रंग आहे बेसिक रंग। आता हा बेसिक रंग म्हणजे काय, तर हा जो रंग आहे हा साधारणपणे प्राणीज तंतूसाठी वापरला जातो। वनस्पतीचे तंतूंमध्ये याचा जर उपयोग आणायचा असेल किंवा वनस्पतीच्या तंतूला जर हा बेसिक कलर द्यायचा असेल तर त्याच्यामध्ये मॉडरनचा उपयोग केला जातो, म्हणजे त्याच्यामध्ये काही घटकांचा वापर केला जातो, तेव्हाच हा रंग वनस्पतीच्या तंतूंवरती किंवा वनस्पतीच्या धाग्यांवरती किंवा कपड्यांवरती हा रंग त्या ठिकाणी बसतो। अन्यथा हा फक्त प्राणीज तंतूंसाठी वापरला जाणारा रंग आहे आणि मॉडरंट म्हणून ज्या काही गोष्टींचा उपयोग केला जातो ते म्हणजे टॅनिक ॲसिड, स्निग्धामले, तुर्की लाल रंग, ॲल्युमिनियम, क्रोमियम, लोह आणि टोन यासारख्या ज्या गोष्टी आहेत ह्या मूलभूत गोष्टी ज्या आहेत या वस्तूंचा या मूलभूत गोष्टींचा वापर मॉडरंट म्हणून केला जातो बेसिक रंगामध्ये, आणि मग तेव्हा ते रंग वनस्पतीच्या तंतूंवरती बसतात। हे रंग खूप चटकदार असतात पण हे रंग पक्के नसतात, म्हणजे शायनिंग असते या रंगाला पण हे फिक्स कलर नसतात, परफेक्ट कलर नसतात किंवा पक्के कलर नसतात। म्हणून याचा उपयोगाने साधारणपणे कपडे रंगवण्यासाठी याचा उपयोग खूप कमी पद्धतीने केला जातो, धुण्याने, प्रकाशाने किंवा ओल्यापणाने म्हणजे घामामुळे देखील हा रंग त्या जागेवरती टिकून राहत नाही किंवा पकडून त्या वस्त्राला राहत नाही, आणि त्याच्यामुळे ह्या रंगाचा उपयोग साधारणपणे वस्त्रतंतू, वस्त्र किंवा कापड किंवा धागा याच्यासाठी न वापरता साधारणपणे चमडा किंवा कागद जो आहे रंगवण्यासाठी ह्या रंगाचा म्हणजे बेसिक रंगाचा वापर जो आहे तो चमडा आणि कागद रंगवण्यासाठी केला जातो। त्याच्यानंतरचा पुढचा रंग आहे मॉडरंट रंग। मॉडरंट डाईज हा रंग जो आहे हा म्हणजे ह्या रंगाला तंतूंबद्दल कुठल्याही स्वरूपाचं आकर्षण नसतं, म्हणजे हा तंतूला ॲक्सेप्ट करत नाही, हा रंग तंतूला ॲक्सेप्ट करत नाही किंवा त्याला तंतूचं आकर्षण नसतं आणि म्हणून हा तंतूंवरती किंवा वस्त्रावरती पटकन बसत नाही, आणि म्हणून हा बसावा याच्यासाठी मॉडरंट रंगासोबत बंधक पदार्थाचा म्हणजे बाइंडिंग प्रॉडक्टचा किंवा बाइंडिंग वस्तूंचा जो वापर आहे पदार्थाचा जो वापर आहे तो त्याच्यासाठी केला जात असतो। मग हे बंधक म्हणून काय वापरलं जातं ह्या रंगामध्ये, तर ॲल्युमिनियम, क्रोमियम, लोखंड आणि कथील या धातूंच्या क्षारांचा उपयोग जो आहे तो मॉडरंट रंगामध्ये बंधक म्हणून केला जातो, आणि या रंगातील क्रोमियम क्रोम क्षार किंवा मुख्य क्षार जे आहेत हे रंग
गोळखले जाण्यासारखे किंवा हे रंग ओळखण्यासाठी ते क्षार जे आहेत ते त्या ठिकाणी महत्त्वाचे असतात. आणि हे रंग जे आहे हे रंग प्राणीज तंतूंसाठी वापरले जातात, तसेच पाण्यात अदृश्य असतात आणि रंगाचा पक्केपणा त्याच्यासाठी वापरला येणारा जो बंधक आहे त्या बंधकावरती या रंगाचा पक्केपणा जो आहे तो त्याच्यावरती अवलंबून असतो. हे रंग प्रकाशात धुण्यात पक्के असतात. ॲल्युमिनियम बंधकाचा रंग जो आहे म्हणजे ज्या वस्त्रतंतूमध्ये किंवा वस्त्रामध्ये बंधक म्हणून ॲल्युमिनियमचा जर वापर केलेला असेल तर ते रंग चमकदाररित्या वस्त्रावरती शायनिंग जी आहे ती आणत असतात आणि ते रंग त्या ठिकाणी कापडाला चमकदारपणा जो आहे तो देत असतात. म्हणून या ठिकाणी जो बंधक वापरला जाणार आहे तो महत्त्वाचा घटक आहे, कारण की मॉडर्न कलरला वस्त्रतंतूचं कुठलंही आकर्षण या ठिकाणी नसतं. म्हणून त्याच्यासाठी जो काही बंधक वापरला जातो त्या बंधकावरतीच डिपेंड राहतं की हा रंग कशा पद्धतीने त्या वस्त्रतंतूवरती त्या वस्त्रावरती किंवा त्या धाग्यावरती राहणार आहे किंवा बसणार आहे. त्याच्यानंतर आहे रिॲक्टिव्ह रंग. रिॲक्टिव्ह रंग म्हणजे काय? तर हे साधारणपणे जलद्रव्य रंग आहेत. वस्त्र वनस्पतीचे तंतू रंगवण्यासाठी या रिॲक्टिव्ह रंगांचा उपयोग जो आहे तो केला जात असतो. याचा वनस्पतीचे तंतू बरोबर संयोग पावण्याचा गुणधर्म म्हणजे वनस्पतीचे तंतूंमध्ये ॲक्सेप्टेबिलिटी म्हणजे पण करण्याचा गुणधर्म जो आहे तो ह्या रंगामध्ये असतो. पण जर रंगवण्याच्या पद्धतीमध्ये पॅडिंग पद्धतीचा वापर जर केला तर कापड जे आहे ते या ठिकाणी रंगवले जाऊ शकते. म्हणजे याच्यामध्ये पॅडिंग पद्धतीने जर हा रंग वस्त्रावरती वस्त्रतंतूवरती किंवा धाग्यावरती देण्याचा प्रयत्न केला तरच हा रंग त्याच्यावरती बसतो. म्हणून साधारणपणे या पद्धतीमध्ये पॅडिंगचा वापर केला जातो. आणि करताना वस्त्र जे आहे हे सतत त्या रंगामधून फिरवलं जात असतं किंवा त्याला रोटेट केलं जात असतं. सुती, लिनन, विस्कोज आणि रेयॉन या चार वस्त्रासाठी हा रंग चांगला आहे किंवा चांगला असतो. वनस्पती वस्त्राच्या छपाईसाठी हा रंग उत्तम ठरतो, कारण की याच्यावर प्रकाशाचा कुठलाही परिणाम जो आहे तो याच्यावरती होत नाही. हे थंड रंग असतात आणि या रंगाचे द्रावण जे आहे हे उकळले जात नाही किंवा या द्रावणामध्ये अल्कलीची भेसळ केलेली नसली पाहिजे, तेव्हाच हे रंग त्याचा प्रॉपरली इफेक्ट जो आहे तो आपल्या कपड्यावरती वस्त्रावरती किंवा वस्त्रतंतूंवरती देत असतात. म्हणून रिॲक्टिव्ह कलर जे आहे रिॲक्टिव्ह कलरने तंतू जेव्हा रंगवला जातो तेव्हा पॅडिंग पद्धतीचा वापर त्या ठिकाणी केला गेला पाहिजे, तरच तो रंग पॅडिंग पद्धतीने जर दिला तरच तो रंग त्या वस्त्रावरती त्या ठिकाणी पक्क्या स्वरूपाचा राहू शकतो. त्याच्यानंतर आहे वॅट रंग. आता वॅट रंग कसे आहेत? हे रंग फारच पक्के असतात. म्हणून हे रंग कृत्रिम रंगामध्ये म्हणजे वॅट रंग हा सगळ्यात पक्का असा रंग आहे आणि कृत्रिम रंगामध्ये याला सर्वोत्कृष्ट असं स्थान जे आहे ते ह्या रंगाला दिलं जातं. हे जलद्रव्य रंग नसतात. याच्यासाठी सोडियम क्लोराईड आणि सोडियम हाय सल्फोराईड या रसायनाच्या उपस्थितीत या रंगाचं अल्कलीमध्ये द्रावण असलेला ल्युको डेरिव्हेटिव्हमध्ये याचं रूपांतर होत असतं. म्हणजे साधारणपणे केमिकल्सच्या मदतीने याचं द्रावण तयार केलं जातं, कारण याच्यामध्ये पाणी किंवा जल जे आहे त्याच्यामध्ये हा रंग द्राव्य नसतो. म्हणून याच्यासाठी केमिकलच्या द्रावणाचा उपयोग केला जात असतो आणि मग या अवस्थेमध्ये तंतू रंगवण्याकरिता या रंगाचा उपयोग केला जातो. म्हणजे द्रावणामध्ये हा रंग विरघळवला जातो आणि त्याच्यानंतर त्याचा वापर तंतू रंगवण्यासाठी केला जातो. हरक कार्य झाल्यावर वॅट रंगद्राव्य असले तरीही ते रंगहीन असतात. हवेच्या संपर्कात येताच प्राणिदीभवन होऊन त्या तो जो कलर जो आहे तो रंग जो आहे तो त्या वस्त्राला त्या कपड्याला
प्राप्त होत असतो, म्हणजे द्रावणामध्ये हे रंगहीन असतात, हवेच्या संपर्कात आल्यानंतर त्याचा जो रंग आहे तो त्या तंतूला त्या वस्त्राला प्राप्त होत असतो. इंडिगो हा जो कलर आहे हा पहिला व्हॅट रंग आहे. हे रंगद्रव्य डांबरापासून तयार केलं जातं. टायरिन जांभळा हा जो रंग आहे हा दुसरा व्हॅट रंग आहे, जो आपण वनस्पतीचे नैसर्गिक रंगामधलं वनस्पतीचे जे रंग आहेत ज्याच्यामध्ये इंडिगो आणि टायरिन जांभळा हे जे रंग आहेत हे दोन्हीही व्हॅट रंग आहेत. आणि या रंगावरती धुण्याच्या साबणाचा, डिटर्जंटचा किंवा विरंजनाचा परिणाम होत नाही आणि म्हणून हे रंग महत्त्वाचे असतात. वारंवार धुतल्यावर जाणाऱ्या व सूर्यप्रकाश वापरल्या जाणाऱ्या वस्त्राकरिता व्हॅटचा रंगाचा उपयोग केला जातो. म्हणजे जे कपडे जास्त धुतले जातात, जास्त वापरले जातात, त्याच्यासाठी व्हॅट रंगाचा उपयोग जो आहे तो केला जातो. टॉवेल, टेबल क्लॉथ आणि नॅपकिनच्या कडा ज्या आहेत म्हणजे बॉर्डर्स ज्या आहेत त्या रंगवण्यासाठी साधारणपणे व्हॅट रंगाचा उपयोग जो आहे तो केला जातो. त्याच्यानंतर आहे गंधक रंग. आता गंधक रंग म्हणजे सल्फर डाईज जे आहे हे पाण्यात न विरघळणारे असून त्याच्यात गंधक हा मुख्य घटक असतो. यांना द्राव्य करण्यासाठी अल्कली आणि सोडियम सल्फाईडचा उपयोग जो आहे तो याच्यासाठी केला जातो. आणि अशा स्थितीमध्ये हे रंग जे आहेत ते वनस्पतीच्या तंतूसाठी वापरले जाऊ शकतात. म्हणजे गंधक रंग जे आहेत हे सुद्धा जलद्रव्य नाही आहेत, पाण्यात विरघळणारे नाही आहेत, तर याच्यासाठी सुद्धा केमिकलचा वापर केला जातो, सोडियम सल्फाईडचा वापर केला जातो आणि त्याच्यामध्ये या रंगाचं द्रावण तयार करून ते वस्त्रांना दिलं जातं. हे रंगसुद्धा व्हॅट रंगाप्रमाणे चटकदार असतात, त्याचे प्राणविभवन होताच ते तंतूमध्ये शोषले जातात आणि त्याच्या मूलभूत संघटनांप्रमाणे हवेच्या संपर्कात आल्यामुळे किंवा सोडियम डाय क्रोमेटमुळे किंवा प्राणविभवन करणाऱ्या रासायनिक द्रव्यांच्या उपयोगामुळे हे जे रंग आहेत हे पाण्यात अद्रव्य होतात. म्हणजे नंतर याला पाण्याचा वापर झाला किंवा धुतलं गेलं तरी हे रंग जे आहेत ते पाण्यामध्ये सुटत नाहीत, म्हणजे धुतल्याने हे रंग कमी होत नाहीत. गंधक रंगातील काळा, निळा, तपकिरी रंग हे महत्त्वाचे असून त्याचाच उपयोग जो आहे तो मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणजे काळा, निळा आणि तपकिरी रंग हे जास्त प्रमाणात वापरले जातात. सुती आणि स्वस्त वस्त्रांकरिता हे रंग वापरले जातात. सूर्यप्रकाशात हे रंग टिकतात, धुण्याने सुद्धा हे रंग टिकतात, म्हणजे धुण्याने हे रंग जात नाही. पण याचा सगळ्यात मोठा तोटा कोणता आहे तर काळ्या रंगामुळे वस्त्र जे आहे ते क्षीण होते किंवा लवकर फाटते आणि बरेचसे गंधक जे आहेत ते याच्यामध्ये रंग जो आहे तो पक्का करण्यासाठी याला सपोर्ट करत असतात किंवा त्याला त्याचा सहभाग जो आहे किंवा त्याचा मदत जी आहे ती आपल्याला रंग पक्का करण्यासाठी होत असते. त्याच्यानंतर आहे एझॉइक नॅफ्थॉल रंग. एझॉइक नॅफ्थॉल रंग जो आहे हा रंग ॲझी किंवा बर्फाचे रंग म्हणून सुद्धा ओळखले जातात. हे रंग दोन रसायनाच्या रासायनिक संयोगामुळे कपड्यावरती तयार होतात. प्रथम नॅफ्थॉल द्रावणात कापड बुडवून पिळले जाते आणि नंतर बेसच्या द्रावणात त्या कपड्याला बुडवले जातं आणि मग नॅफ्थॉलचं द्रावण जे आहे ते पिळून घेतलं जातं आणि मग त्याला बेसच्या द्रावणात बुडवल्यानंतर त्या रंगाचा त्या संयोगाशी कापड जे आहे ते एकजीव होतं आणि त्या ठिकाणी ते कापड जे आहे ते रंगवलं जातं. रंगाच्या पूर्वक्रियेला वापरले जाणारे रंग जे आहेत ते धाग्यावर रासायनिक संयोगाने तयार होत असल्याने रंग करत असताना किंवा रंग तयार करताना रसायनांचा वापर जो आहे तो या ठिकाणी काळजीपूर्वक केला गेला पाहिजे किंवा काळजीपूर्वकच करावा लागतो. कारण की हे रंग पक्क्या पद्धतीने कपड्यावरती बसले जातात, हे धुण्याने किंवा प्रकाशाने म्हणजे सूर्यप्रकाशाने उडत नाहीत किंवा कमी होत नाहीत.
तर कधी आपण जे बघत होतो की परिसंचेच्या प्रक्रिया ज्या आहेत ज्याच्यामध्ये विरंजनची प्रक्रिया आपण बघितलेली आहे, तर ह्या विरंजनाच्या प्रक्रियेमध्ये देखील अशा प्रकारचे जे एझोलिक नॅफ्थॉल रंग आहेत ते या ठिकाणी कमी होत नाहीत किंवा त्याच्यावरती त्या विरंजन प्रक्रियेचा त्याच्यावरती देखील कुठल्याही स्वरूपाचा बॅड इफेक्ट किंवा वाईट परिणाम जो आहे तो या ठिकाणी होत नाही. पक्का बेसचा जो प्रक्रिया केली जाते त्याच्यानंतर त्याचं तापमान कमी करण्यासाठी त्याच्यासाठी बर्फाचा उपयोग केला जातो आणि म्हणून याला बर्फाचा रंग किंवा थंड रंग देखील म्हटलं जातो. त्याच्यानंतर आहे डिस्पर्स रंग. डिस्पर्स रंग म्हणजे काय की आर्द्रता शोषक तंतू जे आहेत की जसं सुती ऊनी रेशमी आणि लिनन याला रंगवण्याकरता तात्पुरता किंवा संपूर्णपणे पाण्यात विरघळणारे रंग आवश्यक असतात. म्हणजे जे तंतू आर्द्रता शोषक असतात किंवा पाणी शोषून घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये असते त्या तंतूमध्ये संपूर्णतः पाण्यात विरघळणारा रंग जो आहे तो त्या ठिकाणी आवश्यक असतो. लिनन परंतु आर्द्रता शोषक तंतू जो आहे तो पाण्यात द्रव्य असलेल्या रंगाने रंगवला जाऊ शकत नाही म्हणून अशा ऍसिटेट तंतूसोबत डिस्पर्स रंगाचा शोध जो आहे तो लागला गेला आणि हे रंग आयोनायझिंग समूह विरहित असून पाण्यात संपूर्णपणे द्राव्य होत नाहीत म्हणून केमिकल्सच्या मदतीने हे तंतू जे आहेत ते रंगवण्यात येतात. म्हणजे केमिकल्सच्या द्रावणामध्ये हे रंग मिक्स केले जातात आणि त्याच्यापासून डिस्पर्स रंगाच्या मदतीने केमिकलच्या द्रावणाच्या मदतीने डिस्पर्स रंग जे आहे ते वस्त्र रंगवण्यासाठी वापरले जातात. त्याच्यानंतर शेवटचा आहे रंगकण पिगमेंट डाय. तर वस्त्र रंगाईकरता उपयोगात येणाऱ्या इतर घटकांपेक्षा रंगकण जो आहे तो थोडासा वेगळा असतो किंवा त्याला डिफरंट आहे. रंगकण पाण्यात अद्रव्य असतात म्हणून हे वस्त्रतंतूसोबत सहयोग पावत नाही. रंगकणातील कापडांसोबत रासायनिक किंवा शोषण क्रिया होत नाही. रंगकण कापडाच्या पृष्ठभागावर बांधकामाच्या साह्याने धरून ठेवले जातात म्हणून पिगमेंटेशन म्हणजे वस्त्राच्या पृष्ठभागावर थर देणे होय. म्हणजे पिगमेंट डाईचा जो आहे तो वस्त्राच्या पृष्ठभागावरती थर दिला जातो तो कपड्याला धरून ठेवू शकत नाही म्हणून त्याला विरघळून त्याच्यामध्ये कापड बुडून अशा कुठल्याही पद्धतीने न करता या रंगाचं जे द्रावण आहे किंवा या रंगाचं जे टेक्स्चर आहे पेस्ट आहे ती वस्त्रावरती पसरवली जात असते. याच्यामध्ये खूप मोठी मालिका जी आहे ती रंगछटेची म्हणजे रंगकणामध्ये खूप साऱ्या पद्धतीच्या रंगछटा जी आहेत या मालिका जी आहे ती त्याच्यामध्ये उपलब्ध असते. त्याच्यात सेंद्रिय आणि असेंद्रिय समूह याचा समावेश होतो. हे रंगकण जे आहेत ते उन्हात आणि धुण्यात चांगले राहतात म्हणून साधारणपणे या कपड्याला रंगवल्यानंतर हा रंग वस्त्रावरती व्यवस्थित बसण्यासाठी 150 डिग्री सेल्सिअस तापमानावरती 3 मिनिटं या कापडाला ठेवावं लागतं आणि त्याच्यानंतर या कापड्याला धुण्याची म्हणजे लगेच धुण्याची या कपड्याला आवश्यकता राहत नाही. म्हणजे तो रंग जो आहे तो पेस्टवरचा जो रंग आहे तो या कापड्यामध्ये व्यवस्थितरित्या शोषून घेतला जातो. तर अशा पद्धतीने आपण आत्ता या ठिकाणी कृत्रिम रंग म्हणजे नैसर्गिक रंग तर आपण मागच्या तासिकेमध्ये बघितलेले आहेत ज्याच्यामध्ये वनस्पतीचे रंग प्राणीचे रंग आणि खनिजे रंग. त्याच्यानंतर आपण कृत्रिम रंगामध्ये आत्ता इथे 10 प्रकारचे रंग जे आहेत त्याच्या संदर्भामध्ये आपण बघितलेले आहे. अम्लीय रंग प्रत्यक्ष रंग बेसिक रंग मॉडरेट रंग रिएक्टिव्ह रंग वॅट रंग गंधक रंग त्याच्यानंतर एझॉइक नॅफ्थॉल रंग डिस्पर्स रंग आणि रंगकण. म्हणजे वेगवेगळ्या कृत्रिम रंगांचा वापर जो आहे तो वस्त्र रंगवण्यासाठी वस्त्र तंतू रंगवण्यासाठी किंवा कापड रंगवण्यासाठी कृत्रिम रंग
यांचा वापर जो आहे तो अशा वेगवेगळ्या पद्धतीने म्हणजे की जलद्रव्य असणारे रंग पाण्यात विरघळून आणि जे जलद्रव्य रंग नसतात ते केमिकल्सच्या मदतीने गंधकाच्या मदतीने किंवा बंधकाच्या मदतीने ते त्या त्या प्रोसेसने म्हणजे त्याची जी असणारी विशिष्ट प्रोसेस आहे विशिष्ट पद्धत आहे त्या त्या पद्धतीने त्याचं द्रावण तयार करून त्या वस्त्रावरती तंतूवरती किंवा धाग्यांवरती तो रंग जो आहे तो त्या त्या पद्धतीने बसवला जातो आणि मग नंतर वस्त्र तयार होऊन त्याचा वापर जो आहे तो मार्केटमध्ये सुरू होतो किंवा अशा पद्धतीने वस्त्राची रंगाई जी आहे ती केली जाते। तर आपण आता या ठिकाणी वस्त्र रंगाई याबद्दलची एकंदर म्हणजे वस्त्रासाठी वापरले जाणारे रंग आणि त्या रंगाचं वर्गीकरण या संदर्भातली माहिती आपण आजच्या या तासिकेमध्ये घेतलेली आहे। आजची ही तासिका आपण या ठिकाणी थांबवत आहोत। पुढच्या तासिकेमध्ये पुन्हा आपण भेटूया पुढचा एक नवीन विषय घेऊन। तोपर्यंत थँक्यू।